राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यसनमुक्ती सेलकडून 61 फुटी रांगोळी साकारण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त 7 रस्ता येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयात हा उपक्रम झाला. या उपक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यसनमुक्ती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ संदीप तांबारे यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव हे होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पवार, डॉ औदुंबर मस्के, डॉ फहीम गोलीवाले, डॉ अमजद सय्यद, सारथी युथ फाउंडेशनचे सचिव प्राध्यापक रामचंद्र वाघमारे, व्यसनमुक्ती सेलच्या जिल्हाध्यक्ष मृणालिनी मोरे, डॉ आतिश बोराडे, संयोजक आणि व्यसनमुक्ती सेलचे शहराध्यक्ष ज्योतिबा गुंड, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे अध्यक्ष सागर शितोळे, पर्यावरण सेलचे अध्यक्ष सोमनाथ शिंदे, उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष शिवराज विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ मस्के म्हणाले, व्यसनमुक्ती सेलनं चांगला उपक्रम राबवलाय. कोरोना काळाच्या नंतर नैराश्य वाढलंय, त्यातून समाजाला बाहेर काढणं गरजेचं आहे. तसेच समाजातील व्यसनाधीनता वाढते आहे. दारू, तंबाखू, सिगारेट अशा पदार्थांपासून कित्येक प्रत्येकाने दूर राहणं आवश्यक आहे. त्याऐवजी रांगोळी, चित्र, साहित्य, कला अशा चांगल्या बाबींचं व्यसन लागणं आवश्यक आहे, असंही डॉक्टर मस्के यावेळी म्हणाले. प्रदेशाध्यक्ष डॉक्टर तांबारे म्हणाले, व्यसनमुक्तीसाठी प्रत्येकानं कार्य केलं तर महापुरुषांना अपेक्षित असणारा भारत निश्चितच निर्माण होईल. हा विचार लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्यसनमुक्ती सेलची निर्मिती केली आहे आणि या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे व्यसनमुक्तीबाबत विविध उपक्रम राबवले जात आहेत, असंही प्रदेशाध्यक्ष तांबारे यांनी याप्रसंगी सांगितलं. या कार्यक्रमात सेलचे कार्याध्यक्ष आकाश इंगळे, उपाध्यक्ष संकेत माने, संघटक मुदस्सर बागवान, सरचिटणीस सागर जेकेटिया, चिटणीस श्रावण ढवळगी, सचिव रुपेश सोनकांबळे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त आज लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालय येथे त्यांच्या प्रतिमेची रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीचे उद्घाटक व्यसनमुक्ती सेलचे महाराष्ट्र प्रदेश राज्यप्रमुख डॉक्टर तांबरे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भारतकाका जाधव, सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, त्याचबरोबर कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार, त्याचबरोबर सोलापुरातील नामवंत डॉक्टर फहीम गोलीवाले जे कॅन्सर तज्ज्ञ आहेत, ते स्वतः एक हॉस्पिटल चालवत आहेत, त्याचबरोबर नोबेल सेंटरचे डॉक्टर अमजद सय्यद, त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर औदुंबर मस्के, त्यानंतर प्राध्यापक रामचंद्र वाघमारे सर व सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर आतिश बोराडे यांची उपस्थिती होती. व डॉक्टर सोलापूर शहरातील काही रुग्णांना व बाकीच्या जनतेनं ज्यांनी जी सेवा दिली होती आणि व्यसनमुक्ती संदर्भात त्यांनी काही जणांनी मार्गदर्शन केलं होतं, त्या संदर्भात त्यांच्या दोन ओळीमध्ये व्याख्यानही झालं होतं. आणि त्याचबरोबर आदरणीय जयंत पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रतिमेच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या. या निमित्ताने शहरातील पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर माझे सहकारी मित्र प्रीती मॅडम, नागेश निंबाळकर सर आणि व्यसनमुक्ती सेलचे सोलापूर शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. रांगोळीसाठी किती कालावधी लागला, किती रांगोळी लागली? रांगोळी काढण्यासाठी 2 दिवस आणि 2 रात्र लागले. रांगोळी साकारणारे कलाकार विपुल मिरजकर होते, त्याचबरोबर त्यांची टीम 61 फुटी रांगोळी त्यांनी काढली होती. त्याचबरोबर रांगोळी काढणारे जे कलाकार होते, विपुल मिरजकर, निलेश चन्नापटन, प्रमोद वडनाल, रोहित एकलादेवी आणि सागर भारती यांनी यात मुख्य भूमिका निभावली होती. आणि त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष तुषार वाघमारे सर आणि सोलापूर शहराचे नागेश निंबाळकर यांनी देखील मोलाचं योगदान दिलं होतं. टोटल 80 किलो रांगोळी लागली होती, त्याच्यामध्ये 5 कलर वापरले होते.